लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 हरगंगा रोडवर असलेल्या घरात सखुबाई तुळशीराम वाघमारे व वर्ष 65 या महिलेच्या गळ्यावर कोयत्याने 3 ते 4 वार करून खून केल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसे, नाना शिंदे, राजू घोरपडे, तिडोळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून कोयता जप्त करण्यात आला असून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. या घटनेमागील मारेकऱ्यांचा ग्रामीण पोलिसांनी शोध घेत आहेत. नागनाथ ससाणे, लातूर. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.